आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. या दुसऱ्या ब्रेक थ्रू करता उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय श्री चहल, अतिरिक्त आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, महानगरपालिकेचे सर्व अधिकारी या ठिकाणी या कोस्टल रोडचं या बोगद्याचं काम करतायत. त्या एलएनटी कंपनीचे सर्व अधिकारी आणि सर्व श्रमिक आणि उपस्थित सर्व मीडियातील भगिनी आणि बंधू, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की या ठिकाणी दुसऱ्या बोगद्याचा ब्रेक थ्रू आपण सगळ्यांनी याची देही याची डोळा अनुभवलेला आहे. आणि ही जी टीबीएम आहे ज्याचं नाव मावळा आहे, त्यांनी मावळ्याप्रमाणेच या ठिकाणी डोंगर पोखरलेला आहे आणि गड सर केलेला आहे आणि बोगदा झालेला आहे. मी खरोखर त्याबद्दल इथल्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्या वेगानं कोस्टल रोडचं संपूर्ण काम चाललेलं आहे, खरं म्हणजे हा बोगदा देशातला सर्वात मोठा बोगदा आहे, 12 मीटरपेक्षा जास्त मोठा बोगदा आहे. आणि कोस्टल रोड जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी तो एक इंजिनिअरिंग मार्बल असणार आहे. आणि म्हणूनच आज याचं एक मोठं सेलिब्रेशन हे आपण करतो. खरं म्हणजे या कोस्टल रोडच्या मान्यतेकरता अनेक वर्ष संघर्ष चालला होता, परंतु देशामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर आपण त्या ठिकाणी अनेक बैठका घेतल्या आणि मोदीजींच्या सरकारने त्याला मान्यता दिली आणि त्यानंतर याचं काम सुरू झालं. आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्याच्यामध्ये सातत्याने लक्ष घातलं आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्यंत वेगाने हे काम केलं आहे. मला अपेक्षा आहे की या वर्षाच्या शेवटी चहल साहेब, या वर्षाच्या शेवटी आम्हाला या कोस्टल रोडचा काही ना काही प्रमाणात तर वापर आपण करायला द्याल मुंबईकरांना, अशी अपेक्षा आहे. मी पुन्हा एकदा महानगरपालिकेचं एलएनटीच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. एक माननीय मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या टीमचं तर अभिनंदन आहेच, पण त्यासोबत एलएनटी आणि जे जनरल कन्स्ट्रक्शनचा टेकॉम आहे, त्याचबरोबर योशिंग आहे, टेक4 आहे, अशा सगळ्यांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो.